मैन ऑफ द मैच, मैन ऑफ द सीरीज म्हणून जी सायकल आपण पाहतोय, सन्माननीय विक्रमजी मोरे साहेब यांच्या सौजन्याने ती सायकल मात्र या आयोजकांना देण्यात येते. मॅचला मात्र सुरुवात झाली, पहिला चेंडू स्वैर मार पाहतोय. सर्व चषक आपण पाहिली तर सन्माननीय शेखरजी मोरे साहेब यांच्याकडून सौजन्यात पहिलं पारितोषिक आपण पाहिलं तर रोख रक्कम 15,000 रुपया सन्माननीय आदरणीय विश्वजीत चिखले शेठ यांच्याकडून मात्र देण्यात येत्या. सामनावीरचे सर्व टी शर्ट्स विश्वनाथजी चिखले साहेब यांच्या सौजन्याने या आयोजकांना देण्यात येत्या. जे यूट्यूब सौजन्य आपण पाहतोय 198 देशांमध्ये जे यूट्यूब लाइव माध्यमातून पोहोचवलं जातं ते यूट्यूब सौजन्य आमचे सन्माननीय रवींद्रजी काटे साहेब यांच्या सौजन्याने यूट्यूब सौजन्य मात्र इथे दिलं जातं. त्यानंतर आपण पाहिलं तर हे मैदान, येस ही खेळपट्टी, हे मैदान खरं तर हे महत्त्वाचं योगदान सन्माननीय सचिनजी मोरे साहेब यांच्याकडून मात्र देण्यात येते. आणि त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक आपण पाहिलं, रोख रक्कम 10,000 रुपया सन्माननीय आदरणीय माजी उपसभापती पाटणचे सन्माननीय रमेशजी मोरे बापू यांच्याकडून मात्र द्वितीय पारितोषिक इथे देण्यात येते. त्याचबरोबर सर्व मालिकावीर फलंदाज गोलंदाज साठी जे सर्व चषक आपण पाहतोय ते आमचे युवा नेते सन्माननीय अजयजी चिखले साहेब यांच्याकडून देण्यात येत्या. जे आजच्या दिवसामध्ये टॅनिक्स बॉल आपण पाहतोय, जे चेंडू आपण पाहतोय ते आमचे चेंडू सौजन्य सन्माननीय समाजसेवक विजयजी चिखले साहेब. त्याचबरोबर बेस्ट बॉलर म्हणून जे शूज ब्रँडेड शूज आपण पाहतोय त्याचे सौजन्य सन्माननीय किशोरजी काटे. त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये महत्त्वाचं योगदान या रखरखत्या उन्हामध्ये प्रत्येकाला पाणी पिण्याची सोय आहे ते आमचे पाणी सौजन्य सन्माननीय निलेशजी चिखले यांच्याकडून ते पाणी सौजन्य मात्र देण्यात येते. त्याचबरोबर सर्व चषक आहेत, सर्व सन्मान चिन्ह आहेत, ते सन्मान चिन्ह सन्माननीय अक्षयजी चिखले साहेब यांच्याकडून सौजन्य देण्यात येत्या. आणि त्याचबरोबर सन्मान चिन्हासाठी आमचे समाजसेवक अमितजी चिखले साहेब यांच्याकडून ते सर्व सन्मान चिन्ह मात्र देण्यात येत्या. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देता देता आशीर्वाद द्यावे आणि घेणाऱ्याने घेता घेता या मान्यवरांची पाठीवरती थाप घ्यावी असे आमचे सर्व मान्यवर, असे सर्व आमचे सर्व स्पॉन्सर्स, या स्पॉन्सर्स श्रीराम चषक 2022 आणि श्रीराम क्रिकेट क्लब चिखलेवाडी यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. कारण की हे सर्व स्पॉन्सर्स आहेत म्हणून आम्ही आहोत, हे स्पॉन्सर्स आहेत म्हणून 3 दिवस आपण पाहिलं तर 3 दिवसांमध्ये सध्या क्रिकेट टूर्नामेंट खेळले जातात. एक दिवसाचं हे आयोजन, भव्य दिव्य आयोजन या सर्व स्पॉन्सर्सच्या मदतीने या मैदानामध्ये गावदेवी तळवलीच्या मैदानामध्ये आपण पाहतोय. त्या स्पॉन्सर्सचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि क्रिकेटच्या पंढरीकडे नजर मारली तर तिथे 6 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. महेश जिथे बॉलिंग मार्क वरती आहे हा चेंडू पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं जातं. पंच आपल्याकडे वळून आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त होता आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या मात्र 6 च्या घरामध्ये आपण पाहतोय. 6 धाव संख्या मॅच खेळली जाते. एका साईडला आपण पाहिलं तर भैरवनाथ बोर्गेवाडी संघ तर दुसऱ्या साईडला पाहतोय सहारा चाळकेवाडी संघ. टॉस जिंकला तो म्हणजे सहारा चाळकेवाडी संघाने आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट आणि घेतलेला निर्णय योग्य आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न मात्र मैदानामध्ये केला जातोय. दोन्ही संघाचे 12th man आपण यायचं व्यासपीठावरती. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू बॉलिंग मार्क जिथे सूरज राउंड विकेट. ओहो या चेंडूवरती मात्र दिशा शोधण्याचा प्रयत्न केला. स्वैर मार मात्र जरूर येते. 7 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. ओहो आता देखील दिशा शोधण्याचा प्रयत्न. या दिशा आणि दिशा आणि पुन्हा एकदा दिशा शोधली जाते गोलंदाजाकडून. लाईन लेंथ मात्र गोलंदाजाची दिशा कुठेतरी धाव संख्येला आकार देते.
धाव संख्या मात्र 8 च्या घरामध्ये आपण पाहतोय। पूर्वार्धाचा खेळ मात्र मैदानामध्ये खेळला जातोय। ओ आता मात्र चांगली दिशा शोधून काढल्या। बॅकफुटला जाऊन आपण पाहिलं तहा चेंडू फाइन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मात्र तिथे फसला जातोय। लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र घोषित केली जाते। ओहो बॅकफुटला जाऊन मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर मार गोलंदाजाला। सूरजला मात्र अजून दिशा भेटलेली नाहीये, दिशा शोधण्याचा प्रयत्न करतो। बकरा चषकची सध्या चर्चा चालू आहे, कारण की उद्याच्या दिवसामध्ये पण पाहू शकतो बकरा चषक मात्र उद्याच्या दिवसामध्ये याच खेळपट्टीवरती मात्र खेळवला जाईल। सध्या श्रीराम चषक मैदानामध्ये मात्र आपण पाहिलं ज्या पद्धतीने ब गटातल्या सामन्यांना मात्र सुरुवात झाली आणि ब गटातली दुसरी मॅच मात्र मैदानामध्ये खेळवली जाते, जिथे भैरवनाथ बोरगेवाडी संघ बॅटिंग करत असताना पाहतोय। त्यांना आमंत्रण केलं सहारा चाळकेवाडी संघाने। दोन चेंडूचा खेळ मात्र आतापर्यंत पार झाला आणि 11 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय। ओहो बिगिन करण्याचा प्रयत्न, कव्हर ड्राइव्ह आणि हा कव्हर ड्राइव्ह पुन्हा एकदा डीप कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय, जिथे धावा फक्त भेटतील 4। चांगली बॅटिंग, चांगली लाईनअप, निलेशच्या बॅट मधून आलेला हा चौकार पुन्हा एकदा संघाच्या आकारामध्ये बदल होतोय, जी 15 धावामध्ये आपण पाहू शकतो। 15 धाव संख्या। ओहो पुन्हा एकदा बिगिन करण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटच्या दिशेने जाऊया, क्षेत्ररक्षक वेगाने जातोय, मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड होत असताना बॉल कॅरी करून मात्र लगेच फेकला जातोय। तिथे धावा धावून घेतल्या जातात आतापर्यंत 2 आणि या 2 धावेच्या मदतीने 17 धाव संख्या स्कोर कार्ड वरती पाहतोय। चेंडूचा खेळ झालाय 4, करंट रन रेट 10.20 च्या सरासरीने खेळत असताना प्रोजेक्ट स्कोर पाहिला तर 40 ते 45 मॅजिकल फिगर जरूर पाहतोय। यॉर्कर चेंडू खोदून काढेपर्यंत आपण पाहिला तर चेंडू मात्र एका धावेसाठी ते मात्र जरूर प्रयत्न केला। सागर आणि निलेशने मात्र चांगली भागीदारी या पूर्वार्धामध्ये आपल्या संघासाठी, भैरवनाथ बोरगेवाडी या संघासाठी मात्र जरूर केले। ओहो या चेंडूवरती पुन्हा एकदा मात्र काय असेल चेंडू आपण पाहिलं तर येस लीडिंग एज होती, चेंडू बॅटीला ब्रश झाला होता। रिप्ले जरूर पाहूयात, 2 षटकांचा खेळ संपतोय, रिप्ले मध्ये या स्क्रीन मध्ये आपण पाहू शकतो MTC च्या माध्यमातून रिप्ले दाखवला जातोय। पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू, येस 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 बॅटीला ब्रश झालाय, कारण की चेंडू थोडासा वळण घेतला, पाहू शकतो रिप्ले काय रिप्ले दाखवला जातोय। इंटरनॅशनल क्रिकेटची जणूवा, ओहो येस ब्रश झाला चेंडून, त्यानंतर सागरला मात्र जावं लागेल विकेट वरून काढता। पा 2 षटकांच्या अखेरीस धाव संख्या आहे ती म्हणजे 18 घरामध्ये आणि नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये पाहतोय। ऍज अ कॅप्टन विकासला आपण पाहतोय, कॅप्टन आहे, लवकर मात्र कॅप्टनला यावं लागेल। सतीश मात्र बॉलिंग मार्क्स साठी पुन्हा एकदा तयार झालाय। ओहो हा चेंडू लाईन शोधली गेली, या चेंडूवरती एक आगळी वेगळी ऍक्शन आहे सतीशची, ज्या पद्धतीने आपण पाहतोय अगदी जेव्हा बॉल आपण पाहिलं तर रिलीज केला जातो तो रिलीज करताना स्ट्रेट हार्ट वरती जातो, तो कुठे बँड केला जात नाही, त्यानंतर ही वेगळी अगदी वेगळी पोझिशन। ओ इथे मात्र राईट झालाय चेंडू आणि त्यानंतर मात्र येस पाणी घेऊन यायचंय, लगेच मैदानामध्ये पाणी घेऊन जा, 2 धावा मात्र जरूर आहेत। मात्र हा चेंडू आपण पाहिला तर पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू अक्षरशः फलंदाजाच्या चेहऱ्यावरती लागतोय।
येस आमच्या स्क्रीन वरती आपण पाहू शकतो सर्व स्पॉन्सर्स आहेत आताच्या दोन धावा श्रीराम चषक 2022 चे सर्व स्पॉन्सर्स स्क्रीन वरती पाहतोय विश्वजीत चिखले सेठ यांचा बॅनर पाहतोय स्क्रीन वरती येस आमचे सर्व स्पॉन्सर्स सर्व सदस्य सर्व ग्रामस्थ स्क्रीन वरती आपण पाहिल्या येव्यात पुन्हा एकदा या क्रिकेटच्या रणकंदनामध्ये तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात झाली ओ हा फटका आपण पाहिला तर पुन्हा एकदा मात्र खेळला जातोय जो काव कॉर्नरच्या दिशेने चुकी होत्या चेंडू ट्रॅव्हल होतोय त्यानंतर होणारी धडक मात्र येस चेंडू लाईनच्या आतमध्येचा कॉल द्यात जवा येस दोन धावा आताच्या आपण पाहिलं तर तुम्ही क्षेत्ररक्षण करत असताना मात्र जरूर कॉल द्या एका चेंडू खाली जेव्हा दोन ते तीन खेळाडू येतात तेव्हा मात्र तुम्ही कॉल द्या कारण की कॉल कम्युनिकेशन तुम्ही ठेवा आणि त्यानंतर मात्र हे चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं या घडीला मात्र जे काव कॉर्नरच्या दिशेने मात्र सादर केल्या हो इथे मात्र परफ्यूम बॉल अगदी छाती लेवल चेस्ट लेवलचा हा चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा आणि त्यानंतर सतीशची ही गोलंदाजी मात्र पुन्हा एकदा कमबॅक करून देते ती म्हणजे सहारा चाळकेवाडी या संघाला चांगला चेंडू ट्रॅव्हल झाला आजच्या दिवसामध्ये चेंडू आपण पाहिलं तर हवेमध्ये हेळका वेग घेतोय टर्न भेटतोय आजच्या दिवसामध्ये गोलंदाजाला आतमध्ये येणारा चेंडू पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न बॉटम एज घेतल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा गली रिजन मध्ये डिक्लेअर झोन साठी जातोय जिथे धाव फक्त हाती लागेल एक आणि या एका धावेनंतर धाव संख्या आपण पाहतो 24 घरामध्ये 24 तिसऱ्या षटकातील आतापर्यंत मात्र चार चेंडूचा खेळ झाला त्यानंतर मात्र 9.00 च्या सरासरीने खेळत असताना ओहो सोडून दिलाय चेंडू चुकी होते की काय निलेश कडून निलेशला वाटलं हा चेंडू स्वयर मारेसाठी जातोय विकास आपण पाहू शकतो स्ट्राईक वरती रेड कॅप होय चेंडू सोडून दिला आतमध्ये येणारा चेंडू मात्र फसवा होता या चेंडूवरती मात्र कुठलीही मोहर लावली नाहीये 1-2 पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न टायमिंग जुळलंय बेमिसाल जुळलंय गोलंदाजाने डोक्यावरती हात लावला मात्र इथे चुकी होत्या ही कॅच आपण पाहिली तर हातामध्ये असती मात्र हातातली कॅच दान दिली जाते आणि चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय 6 धावांसाठी येस रिप्ले आपण पाहू शकतो क्षेत्ररक्षक मात्र या चेंडू खाली अगदी वेगाने आला आणि त्यानंतर मात्र हातामध्ये असलेली कॅच ओहो चुकी होत्या जजमेंट करू शकला नाहीये आणि त्यानंतर मात्र संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 30 घरामध्ये 30 धाव संख्या 3 षटकांचा खेळ संपतोय 3 षटकांच्या अखेरीस मात्र सहारा चाळकेवाडी संघाने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय आमंत्रण दिले भैरवनाथ बोरगेवाडी संघाला 3 षटकामध्ये 10 सरासरीने 30 धाव संख्या स्कोर कारवते आपण पाहू शकतो आणि त्यानंतर शेवटच्या षटकासाठी मात्र गोलंदाज 5 रन केला गोलंदाजीसाठी मात्र प्रवीण यांच्यावरती विश्वास ठेवला ओहो हा चेंडू आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यासाठी खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर होता मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय एकच धाव या चेंडूवरती मात्र दिली जाते ओहो स्ट्रेट ड्रायव्ह सुरेका मात्र त्याच दर्जेचं क्षेत्ररक्षण करत असताना फसलं जात्या लाजवाब फटका होता सरळ बॅटीने खेळण्याचा प्रयत्न स्ट्रेट ड्राईव्ह होता आणि त्यानंतर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मात्र त्याकडून चुकी होत्या क्षणात चेंडू धरतीला दान होतोय आणि क्षणात मात्र एक टप्पा झाल्यानंतर तो पकडला जाऊन फेकला जातोय आणि तिथे मात्र एक धाव अडवू शकले नाहीयेत धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 32 घरामध्ये 32 ओहो इथे देखील फटका मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिजन मध्ये आता मात्र कुठलीही चुकी केली जात नाहीये आणि इथे मात्र कॅच कॅरी केली जाते विकेटचा पतन होता फलंदाज आपण पाहिलं तर माघारी येत असताना विकासला मात्र परतीच्या रस्त्यावरती परत पाठवलं जात नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये येतोय किरण
किरण नवीन बैटर मात्र मैदान मध्ये ट्रैवल होता। ओहो टैप फटका क्षेत्ररक्षक आहे, बॉल वरती येतो आहे, चेंडू कैरी केल्यानंतर फेकला जातो मात्र तोपर्यंत पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पोहोचला जातो। आतापर्यंत चेंडू आपण पाहिले चेंडूचा खेळ झाला तो म्हणजे 4 आणि धाव संख्या जाऊन पोहोचली 33 च्या घरामध्ये। यस किरण आणि निलेश हे दोन्ही बॅटर मात्र मैदानामध्ये निलेशच्या बॅट मधून 13 चेंडू मध्ये 16 धावांची खेळी आतापर्यंत सादर केले। लेफ्ट हैंड बैट्समन आणि दिशा मात्र जास्त वाइड होती, स्क्वेअर प्लस 1 वाइड प्लस 1 मात्र 2 धावा इथे खर्च केल्या जातात। 35 धाव संख्या स्कोर कार्ड वरती पाहतोय, चर्चा केली होती सरासरी प्रोजेक्टर स्कोर पहिल्या षटकामध्ये दाखवला होता तो म्हणजे 40 चा आणि त्याच प्रोजेक्टर स्कोरच्या सरासरीने खेळत असताना। ओहो फटका मात्र सुरेख आहे, क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल कॅरी करतोय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने कॅरी केलेला हा बॉल मात्र लगेच फेकला जातोय। 36 च्या घरामध्ये धाव संख्या मात्र आपण पाहतोय। वन टू गो शेवटचा चेंडू मात्र या षटकाचा मिस्टर प्रवीण यांच्या माध्यमातून। ओहो चांगला चेंडू, यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटला, थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं तर वन हँडेड मात्र क्षेत्ररक्षण तिथे केलं जातं आणि तोपर्यंत या दुसऱ्या धावेचं स्वप्न मात्र शांत होत्या। एकच धाव अती लागते आणि या एका धावेच्या मदतीने 37 धाव संख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय आणि जिथे विजयासाठी 38 धावेचं आव्हान असेल, 38 धावा भैरवनाथ बोरगेवाडी संघ की सहारा चाळकेवाडी संघ, सहारा चाळकेवाडी संघ की भैरवनाथ बोरगेवाडी संघ, बोरगेवाडी की चाळकेवाडी, भैरवनाथ की सहारा आणि त्यानंतर मात्र येणाऱ्या 4 षटकांमध्ये 38 धावांची खेळी केली जाईल का, 38 धावा ठोकल्या जातील का पुन्हा एकदा त्या रोखल्या जातील, कोण रोकेल कोण ठोकेल मात्र कल्पतरू चाळकेवाडी सोबत जाऊन कोण दोन हात करेल आणि विजयाची वाटचाल, विजयाचा हा झेंडा कोण सातत्याने फडकवत राहील, कारण की हा आखाडा सांघिक खेळाचा कर्तबगार आखाडा मिरवणारा हा खेळ जो आपण पाहू शकतो गावदेवी तळवलीच्या मैदानामध्ये कुंभारगाव क्रिकेट अंतर्गत श्रीराम क्रिकेट क्लब चिकलेवाडी आयोजित श्रीराम चषक 2022 च हे आयोजन देखणं आयोजन सुंदर आयोजन नीट नेटकं आयोजन। यस सर थैंक यू किरण जी मस्कर
किरण मस्कर म्हणजे शब्द आहेत की शब्दांची बुलेट ट्रेन जी सुरू होते ती थांबतच नाही। काही लोक असतात आयुष्यामध्ये ज्यांना गॉड गिफ्ट असे आणि त्यांची मेहनत ही असे, दोन्ही गोष्टींचं सुरेख कॉम्बिनेशन म्हणजे किरण मस्कर। चला तर मॅच कडे आपण जाऊया। भैरवनाथ बोरगेवाडी सहारा चाळकेवाडी या संघांच्या दरम्यान या ठिकाणी मॅच आपल्याला रंगत असताना 38 धावा या ठिकाणी 37 धावा काढल्यात भैरवनाथ बोरगेवाडी टीमने आणि सहारा चाळकेवाडी टीमने। आता मात्र 38 धावांचा सहारा या ठिकाणी निर्माण करावा लागेल जिंकायचा असेल तर बोरगेवाडी टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना। दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाळकेवाडी टीमचे, स्ट्राइकर बॅट्समन असतील अथर्व आणि नॉन स्ट्राइकरला बॅट्समन असतील प्रवीण, ज्यांना परवीन या नावाने प्रसिद्ध देखील आहेत। वन ऑफ द स्टाइलिस्ट बॅट्समन इज ऑन नॉन स्ट्राइक, प्रवीण नॉन स्ट्राइकरला आहेत, अथर्व स्ट्राइकला बॅट्समन आहेत आणि त्यानंतर 38 धावांचं लक्ष्याचं टार्गेट या ठिकाणी पाठलाग करायचं सहारा चाळकेवाडी या टीमला। कशा पद्धतीनं केलं जाईल, पहिले षटक असेल मँडेटरी पॉवर प्लेचं षटक असेल। आजचा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे, या पाटण तालुक्याचे सर्व तारे सितारे या मंचावर या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी त्यांनी देखील उपस्थिती दाखवलेली आहे। अर्थातच पाटण तालुक्याचा आणखीन एक स्टार खेळाडू अतुल भालेकर हे देखील या मंचावर उपस्थित आहेत। त्यानंतर जाऊया मॅचकडे। 38 धावांचं टार्गेट, पहिला बॉल गोलंदाजी मार्कवर धनाजी बोर्गे। पहिले षटक हाताळत असताना आपल्या टीमच्या माध्यमातून पहिला बॉल या ठिकाणी, अगदी चांगला बॉल, डॉट बॉल, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो हा डॉट बॉल। त्यानंतर मात्र आपण पाहू शकता 38 धावांचा पल्ला गाठायचा आहे। इथे मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न होतोय बॉल, परंतु यावेळेला मात्र मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये डीपवरून डीप लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक धावत येतोय आणि त्यानंतर मात्र बॉलला कलेक्ट केलं जाईल तोपर्यंत एकच धाव। दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून काढलं जाईल। पहिलं षटक आहे मार्गस्थ आणि मँडेटरी पॉवर प्लेचं षटक, मिड ऑन मिड ऑफ देखील तैनात, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट पॉईंट आणि शॉर्ट स्क्वेअर लेग ही नेहमीची आणि सातत्याची रचना ही ज्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते आज देखील तीच रचना या ठिकाणी बोरगेवाडी टीमच्या माध्यमातून या ठिकाणी सजवली गेली। या बॉलवर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न या, परंतु धनाजी बोरगे यांचा अप्रतिम बॉल या ठिकाणी पूर्ण फलंदाजाला बीट करून जातोय आणि त्यानंतर जसजसं एक बॉल डॉट जाईल तसतसं मात्र विजय आणि पराजय यांच्यामधला अंतर मात्र दूर होत असताना या ठिकाणी पाहायला मिळतोय, जो आपण पाहू शकाल सहारा चाळकेवाडी टीमला। आता मात्र एक धाव जरूर काढली यावेळी, मात्र बॉल आपण पाहिलंय, शरीराचा वेध घेतला, त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकाशी कॉर्डिनेट केला आणि त्यानंतर एकच धाव मात्र धावफलकावर लागली। मोठं पाठलाग आहे, गाठायचा आहे, चार षटकांचा हा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल। मी तर म्हणेन दोन्ही संघांना संधी आहे, कारण चार षटक म्हणजे 24 बॉल या ठिकाणी टाकले जाणार आहेत आणि 24 बॉल मध्ये या बॉलचं वर्णन कशा पद्धतीने करायचं आणि इथे मात्र बॉलला पाठवून दिले मिडविकेटच्या झोन मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि धावेसाठी प्रयत्न देखील होत आहेत। मी तर म्हणेन ना प्रयत्न करायला हवा होता, कारण पुन्हा एकदा यावेळी मात्र लेग सिक्सला सोडून जाणारा बॉल पंच वळतात आमच्याकडे, इशारा जरूर येईल पंचांचा, वाईड बॉलचा इशारा आणि त्यानंतर मात्र अगदी मी तर म्हणेन डोक्यावर बर्फ ठेवून खेळतात की काय, परंतु आता मात्र मी म्हणेन ना थोडस आक्रमक रूप धारण करावं लागेल। 38 धावांचा पल्ला आणि इथे मात्र पहिल्या ओव्हर मध्ये थोडस शांत खेळत असताना इथे मात्र बॉल कव्हरच्या दिशेनं जातोय, बघता बघता बॉल सीमारेषा पलीकडे पंचांचा इशारा येतोय, चौकार। सुरुवातीला जर पाहिलं तर अगदी सिंगल डबलवर कॉन्सन्ट्रेट केलं होतं, परंतु धनाजी यांनी पूर्णपणे फसवलं होतं या फलंदाजांना। त्यानंतर मात्र संयमी खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आणि त्यानंतर
पहिल्या षटकाच्या समाप्तीवर शेवटच्या बॉलवर अगदी चौकार ठोकला आणि त्यानंतर धावफलकावर धावांची जर गती पाहिली तर 7 धावा धावफलकावर लागतात. पहिल्या षटकाची समाप्ती, अजूनही 18 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे आणि 18 बॉलमध्ये आता मात्र चांगला स्पीड पकडावा लागेल सहारा साळकेवाडी टीमला. अजूनही 32 धावांची गरज आहे सहारा साळकेवाडी टीमला येणाऱ्या 18 बॉलमध्ये. आव्हान थोडंसं मोठं आहे, आव्हान थोडंसं कडवं आहे, त्याला मात्र सोपं करावं लागेल, प्रयत्न मात्र दमदार ठेवावे लागतील. अगदी प्रत्येक बॉलवर मी तर म्हणेन ना, सिंगल डबल आणि मध्ये तर चौकार आणि षटकार ही जर स्ट्रॅटेजी आखली तर नक्की सहारा साळकेवाडी टीमला या ठिकाणी कुठेतरी कमबॅक करण्याची संधी निर्माण होऊ शकते. आपण पाहू शकता प्रवीण आहे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकरला अथर्व ही विद्यमान जोडी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये. तर षटक क्रमांक 2 घेऊन पंचांना विनंती करतो सामन्याला थोडस स्पीडअप करा, आजच्या दिवसामध्ये आपल्याला फायनल या ठिकाणी उरकायची आहे. तर षटक क्रमांक 2 या ठिकाणी मार्गस्थ गोलंदाजी मार्गवर विकास प्रवीण असेल स्ट्राईकला, विकासच्या गोलंदाजी सामना आहे. डीप लॉंग ऑफ देखील त्यांच्यासाठी लगावला गेलाय, धनाजी बोरगे तिथे आपल्याला पाहायला मिळतात, मिड ऑन मिड ऑफ देखील सज्ज आहे, तर डीप मिडविकेट देखील. या बॉलवर पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, काही पेनिक आहे काही पेनिशाना, बॉल आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. यावेळी मात्र शरीराचा वेध घेतल्यानंतर बाईच्या स्वरूपात 1 धाव ऍड होते आणि 1 धाव अजूनही ऍड झाल्यानंतर 8 धाव आतापर्यंत धावफलकावर. थोडीशी संयमी खेळी या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु संयम अशाही प्रकारचं नसो की तेलही गेलं आणि तूपही गेलं हाती आलं धुपाटणं, तशा प्रकारचं नको संयम. इथे मात्र फटका मात्र फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मिड विकेटच्या झोन मध्ये, क्षेत्ररक्षक बॉलवर आल्यानंतर इथे मात्र झेल पकडला जातोय आणि विकेटचं पतन होतंय. यावेळी मात्र अथर्व बॅक टू पॅव्हिलियन, पहिला धक्का या ठिकाणी सहारा साळकेवाडी टीमला लागत असताना मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर स्कोरबोर्डवर 8 धावा आतापर्यंत लागल्यात. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील महेश. जसजसं डॉट बॉल जातोय इथे मात्र थोडासा रिक्वायर्ड रन रेट जो आहे त्याच्यामध्ये वाढ होताना पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडल्यानंतर बॉल दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून जातोय सीमारेषा पलीकडे. येतो हा चौकार, मी तर म्हणेन इट इज अ मच नीडेड 4 फॉर सहारा साळकेवाडी टीम. सहारा साळकेवाडी टीमला या ठिकाणी नक्कीच मी तर म्हणेन अतिशय गरजेचा चौकार होता आणि हा चौकार या वेळेला येताना आपल्याला प्रवीण यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक 12 धावा आतापर्यंत धावफलकावर, विकास गोलंदाजी मार्कवर. स्ट्रॅटेजी मात्र बदलली, गेअर मात्र बदलले, आता मात्र सुरुवात जरूर केली कारण टीमला गरज देखील मोठ्या धावसंख्येची आहे. इथे मात्र स्ट्रेटचा फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सहज गत्या हा झेल टिपला जातोय आणि प्रवीण यांच्या विकेटचं पतन या ठिकाणी होत असताना तर ज्यांचा वाढदिवस आज आहे आणि ते सन्माननीय भागवतजी बागल साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर यस, पाटण तालुक्यामध्ये सर्वात पहिलं क्रिस्टल ट्रॉफीचा प्रयोग त्यांनी केला आणि मी तर म्हणेन यशस्वी प्रयोग झालाय त्यांचा. आणि याच गोष्टीची किरण ना, काहीतरी चेंजेस तुम्हाला प्रत्येक वेळेला अपडेट होणं अतिशय गरजेचं होतं. एक उत्कृष्ट आयोजकांची भूमिका त्यांनी साकारली आणि त्यानंतर पाटण तालुक्यामध्ये त्यांच्या देखील नावाची चर्चा झाली आणि आज देखील त्यांच्या नावाची चर्चा आहे. प्रत्येकाच्या स्टेटसला जर पाहिलं तर एकच चित्र दिसतंय, भागवतजी बागल साहेब, कारण त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्याचं स्वागत इथे केलंय. यावर मात्र बॅट्समन महेश यांच्या बॅट मधून आलेला हा तडाखा, यस युटेड सिक्सर, 6 धावा. या ठिकाणी लागल्या आहेत आणि पुन्हा एकदा कम बॅक करत असताना या ठिकाणी सहारा साळकेवाडी या टीमला 6 धावांचा हा सहारा जरूर झाला. महेश यांच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला. 18 धावा आतापर्यंत धावफलकावर. राजेंद्र नॉन स्ट्राईकरला आहेत, महेश स्ट्राईकला आहेत, विकास गोलंदाजी मार्कवर. या बॉलवर पुन्हा एकदा आक्रमण केलंय मिड विकेटच्या झोन मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, तिथे मात्र फंबल झाले, त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. हा आणि बघता बघता दुसरी धाव
यशस्वीरित्या पूर्ण। अगदी मी तर म्हणेन पायाला चाक लावलीत की काय, अशा पद्धतीनं दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धावत असताना जीवांच्या आकांताने, कारण आज धावावंच लागेल आपल्या गावासाठी, गावाच्या नावा इथे मात्र प्रयत्नांची प्रत्येक खेळाडू या मैदानावर करत असताना दोन धावांनी स्कोर फलक पुढे सरसवतो, 20 घरात जाऊन पोहोचतोय। अजूनही मी तर म्हणे 18 धावांची गरज, 12 बॉल आणि 18 धावा दोन्ही संघाला, मात्र इथे 50-50 चान्स आहे। करो या मरो की स्थितीमध्ये दोन्ही संघ, जर चांगली गोलंदाजी साकारली इथे, मात्र अचूक टप्प्यावरची नियंत्रण पूर्ण गोलंदाजी साकारली तर इथे भैरवनाग बोरगेवाडी टीमला या ठिकाणी संधी आहे। तर सहारा चाळकेवाडी टीमने इथे मात्र स्ट्रॅटेजी चेंज केली, गिअर जर चेंज केला आणि बॉल 12 बॉल मध्ये 18 धावांचं मी तर म्हणेन पाठलाग करू शकते चाळकेवाडी टीम। आतापर्यंत ज्या पद्धतीची फलंदाजी साकारली, गोलंदाज मात्र तयार पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न। इथे मात्र बॉल जातोय लॉंग ऑन ओरून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय एकच धाव। आता मात्र ये बॉल असतील 11 आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज। स्टॅटिस्टिक चेंज होताना पाहायला मिळते, बॉल गणित प्रत्येक वेळेला स्टॅटिस्टिक चेंज होताना। गोलंदाज मात्र तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज निलेश गोलंदाजी मार्कवर आहे आणि आता मात्र स्ट्राईकला असतील महेश। आक्रमण केलं यावेळ मात्र स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि हातामध्ये बॉल मात्र सापडला, पकडला जातोय, विकेटचं पतन होतंय। वाटलं होतं सुरुवातीला एलिमिनेशन थोडस जास्त होतं, क्षेत्ररक्षक शेवटपर्यंत बॉलवर नजून ठेवून राहिलंय आणि त्यानंतर मात्र अचूक बॉलला हेरलं आणि इथे मात्र विकेटचं पतन झालंय। महेश बॅक टू पॅव्हिलियन, एक हद्रा एक धक्का बसतोय या ठिकाणी चाळकेवाडी टीमला, कम बॅक करतोय आता मात्र मी तर म्हणे भैरवनाथ बोरगेवाडी टीम। एक एक बॉल महत्वपूर्ण भूमिका बजावेल आपल्या आयुष्यामध्ये, एक एक व्यक्ती जसा येतोय तसा तसा व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वपूर्ण असतं आणि तसाच इथे एक एक धाव देखील महत्वपूर्ण आहे। एक सुंदर नातं या पाटण तालुक्याच्या माध्यमातून, त्याचबरोबर या श्रीराम चषकाच्या माध्यमातून आपण पाहतोय, गुंफण्याचा प्रयत्न केला जातोय प्रत्येक खेळाडू, प्रत्येक आलेल्या पाहुण्याचं या ठिकाणी स्वागत केलं जातं। इथे मात्र बॅटला ब्रश करून हा बॉल गेलाय, त्यानंतर आपण पाहू शकता इथे विकेटचं पतन होतं। आणखीन एक धक्का बसतोय, बॅक टू बॅक दुसरा धक्का या ठिकाणी राजेंद्र मात्र परतताना आपल्याला पाहायला मिळतंय। हे चित्र आपण लाईव्ह पाहू शकताय आमच्या MTC लाईव्हच्या माध्यमातून, अगदी क्रिस्टल क्लिअर चित्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम MTC या ठिकाणी करत असताना, आणि त्याचबरोबर आमचे विद्यमान पंच आहेत सुदर्शन आणि विकासजी बनसोडे, हे देखील पंचांच्या भूमिकेमध्ये अतिशय अप्रतिम कामगिरी करत असताना आज या आयोजनामध्ये आपण पाहू शकता। श्रीराम चषक 2022 च्या निमित्तानं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय राहुल। या बॉलवर आल्या आल्या, इथे मात्र खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न, बॉल जातोय सीमारेषा पलीकडे, पंचांचा इशारा येतोय, 1 बाउंस, इट इज अ 4। स्क्वेअर लेगला यावेळ मात्र स्क्वेअर लेगचे क्षेत्र निवडलंय राहुलने, आल्या आल्या पहिल्याच बॉलवर एक चौकार लगवून दिलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा कम बॅक, म्हणजे पहिल्या दोन बॉलवर दोन विकेट, त्यानंतर असं वाटलं होतं की इथे भैरवनाथ बोरगेवाडी टीम कम बॅक करेल, परंतु राहुलने तिसऱ्याच बॉलवर दमकम दाखवली, त्यानंतर पुन्हा एकदा मॅच सहारा चाळकेवाडी टीमच्या दिशेनं झुकत असताना। बघूया काय घडतंय या मॅच मध्ये, दोन्ही प्रतिस्पर्धी एकमेकाच्या समोर आले, दोघांना देखील संधी उपलब्ध आहे, परंतु संधीचं सोनं होईल का। पुन्हा एकदा इथे मात्र बॉल जातोय डॉट बॉल, आता मात्र कहाणी मी ट्विस्ट, बॅट्समन राहुल पुन्हा एकदा सामना करतील या बॉलचा। इथे मात्र बॉलला उडवलाय क्षेत्ररक्षक, चेंडूच्या खाली आहे, जजमेंट थोडस चुकलं जातंय, बॉल बाउन्स, एक बाउन्स इथे मात्र बॉलला पकडलं जातंय, परंतु दोन धावा जरूर काढल्यात। तिसऱ्या षटकाच्या समाप्तीची घोषणा आणि धावफलकावर धावा लागल्यात 27।
येणारे बॉल असतील सहा आणि जिंकण्यासाठी अकरा धावांची गरज. स्ट्रॅटेजी करावी लागेल, टीम मीटिंग घ्यावी लागेल, बोर्गेवाडी टीमला प्लॅन मात्र चेंज करावे लागेल, कारण येणारे बॉल असतील सहा आणि अकरा धावांची गरज. एक षटकार किंवा एक चौकार आला तरी इथे मतक्याचा निश्वास सोडला जाईल सहारा चाळकेवाडी टीमच्या गटामधून. आपण पाहू शकता स्ट्राईकला बोर्गेवाडी एक्सप्रेस पहिल्या बॉलवर दमखम दाखवली, फॉलो थ्रू मध्ये गॅदर केलं आणि विकेटचं पतन. आता मात्र काय घडतंय या मॅच मध्ये, पाच बॉल आणि जिंकण्यासाठी अकरा धावांची गरज. अकरा धावा, पाच बॉल, पाच बॉल, अकरा धावा, काय घडेल चाळकेवाडी टीम की बोर्गेवाडी टीम यांच्यामधलं द्वंद्व या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर लढत असताना. सुरुवातीला संयम ठेवला बोर्गेवाडी टीमने. मी तर म्हणे आयुष्यामध्ये संयम खूप महत्वाचा असतो, कारण तुम्ही चाळणीमध्ये पाणी देखील घेऊन जाऊ शकता, परंतु त्याचा बर्फ होईपर्यंत तुम्हाला त्याची वाट पाहावी लागते. आणि मी तर म्हणेन प्रत्येकाने आयुष्यामध्ये संयम ठेवणं गरजेचं. जे बोर्गेवाडी टीमने सुरुवातीला संयम ठेवलं आणि त्यानंतर मात्र विकेटचं पतन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतंय. तर संधी मात्र दोन्ही संघाला आहे. येणारे बॉल असतील पाच, अकरा धावांची गरज. काय घडेल या मॅच मध्ये? इकडे आपण पाहतो नॉन स्ट्रायकरला राहुल, तर स्ट्राईकला आपण पाहतो नॉन स्ट्रायकरला सतीश, स्ट्राईकला आपण पाहतोय संतोष यांना. इथे मात्र पंचांचा इशारा नकारात्मक, बॉलचा एक धाव ऍड होईल आणि त्यानंतर मात्र आता मात्र स्ट्राईकला आहेत, परंतु यावेळेला संतोष पाहायला मिळेल, कारण अजूनही बॉल असेल पाच आणि दहा धावांची गरज आणि नो बॉल आणि फ्री हिटची संधी. सोने पे सुहागा. संतोष काय पुन्हा एकदा दमदार कामगिरी करतील का? संतोष म्हणे आनंद, संतोष म्हणजे हर्ष. आपल्या टीमच्या सर्व खेळाडूंच्या मनावर या ठिकाणी संतोष आणू शकतील का, आनंद आणू शकतील का, हा प्रश्न मात्र या मैदानावर आपल्याला उत्तर मिळेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल या गोष्टीकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. तर इथे मात्र बोर्गेवाडी एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर अमोल, गोलंदाजी मार्कवर संतोष इज ऑन स्ट्राईक. संतोष या ठिकाणी बॉलला फेस केलं जाईल, खोदून काढला अक्षरशः. इथे मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, त्याच्याकडून होते चूक, बॅकअप देखील चांगला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण होत असताना. आता मात्र थोडस आपण म्हणूया टेन्शन मध्ये जरूर असेल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा हा क्षेत्ररक्षक, कारण हातामधून बॉल सुटला आणि त्यानंतर मात्र दोन धावा काढल्यात. येणार बॉल असेल चार, जिंकण्यासाठी आठ धावांची गरज. शिवा जाधव यांचं आगमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून, आपलं सहर्ष स्वागत. इथे मात्र अमोल खोलवर टप्प्यावरचा बॉल, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न. या वेळ मात्र श्री मिडॉनला बॉल जातो, क्षेत्ररक्षक मिड ऑनचा बॉल वर जातोय, तोपर्यंत एक धाव. स्टॅटिस्टिक आता मात्र पूर्ण एकदा चेंज होत आहे. तीन बॉल आणि सात धाव, तीन बॉल आणि सात धावांची गरज. बोर्गेवाडी एक्सप्रेस पुन्हा एकदा लगाम लावेल का? इथे मात्र बॉल आलाय, सोडून दिलाय आणि इथे मात्र एक्सप्रेस कुठेतरी चुकी करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. दोन धावा या बॉलवर ऍड होतील आणि त्यानंतर मात्र मॅचचा टर्निंग पॉइंट ठरतील का, कारण आता मात्र बॉल असतील चार, तीन, तीन आणि जिंकण्यासाठी पाच धावांची गरज. तीन बॉल, पाच धावा, पाच धावा, तीन बॉल, कुठे एका षटकामध्ये तब्बल अकरा धावांची गरज होती. आणि बॉल आता जर विचार केला तर थोडीशी खराब गोलंदाजी या ठिकाणी साकारत असताना गोलंदाज अमोल, कारण जे टॅग दिलंय आपल्या नावाला बोर्गेवाडी एक्सप्रेस, अपेक्षांना खरं उतरावं लागेल. परंतु इथे मात्र एलिमिनेशन, अंकुश बॉलच्या खाली, बॉल सीमारेषा पलीकडे, हा विजयी षटकार. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल सहारा चाळकेवाडी टीम विजय झाली. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघ भैरवनाथ बोर्गेवाडी या संघाचं देखील हार्दिक हार्दिक आभार. कल्पतरू चाळकेवाडी आणि सहारा चाळकेवाडी या टॉससाठी. येस सर, टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स यायचे आणि ज्यांचा आज वाढदिवस आपण पाहतोय